नमस्कार आयच्या हेडॉनात तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमचे बरोबर गॅस्ट आसात, तांकां आयकुपाक गोंयाक तर उमळशीक आसतलीच, पूण इश्यूज इतले आहात की तांच्या उतरांनी तांच्या तोंडांतल्यान आयकल्ले चड बरे. गोंयचे पर्यटन आनी खेळां मंत्री बाबू आजगांवकर सर, वेलकम. सगळ्यांत पयली गजाल, बीजेपी भितर सेटल जाले? परफेक्ट सेटल जाले, कारण तूं एक मनीस असो की म्हाका पयली दिसा सावन एब्सोल्यूट सेटल जाल्ल्या भशेन दिसलो. सो कसा एक्सपिरियन्स? बेस्ट. बीजेपीन सारको पयलो हांव आसलोच. तेजे नंतर परत म्हणजे बाबू आजगांवकर म्हणट पयली म्हण ते म्हाजे अशें आसलेले प्रिंसिपल, जंय सत्ता आहा थंय बाबू आहा. बाबू आजगांवकर आयलोच तसो फिल्डान, आमी खूब सॅक्रिफायस करून ह्या फिल्डान आयिल्ले. केन्नाय लोक म्हणटात की हे जंय सत्ता आहा थंय धांवतात म्हणून, बरोबर आहा काही लोकांचे, पण सत्ता कित्याक घेवपाची आणि सत्ता कित्याक जाय. माझे एक उदाहरण, म्हाका ॲडवांटेज मेळ्ळ्या तुझ्या मुखार उलोवपाची आणि गोंयभर हे लोकांक सांगपाचे की आम्ही कित्याक फोडटात. जे प्रश्न असतात ते ताजी उत्तरां तुझ्या किवर कोण देऊ शकना, म्हणजे कित्याक खातीर फोडटात हे चढ करून म्हाका आज गोंयांक सांगपाचे म्हाका आज संधी मेळ्ळ्या. मेन म्हणते जेन्ना हांव धारगड मतदारसंघाचो आमदार झालो, धारगड मतदारसंघ असो आसलेलो की थंय उदक पावू नसलेले, रस्ते पावू नसलेले, लायट म्हण ती पावू नसलेली, गरजेच्यो गजाली. आनी गेली 35 वर्सां थंय राज्य करताले, पण तेंच्यांनी केन्ना धारगड मतदारसंघ म्हण तो पळोवं ना. एमजीनी राज्य केलें, काँग्रेसीनी राज्य केलें, पण डॅवलॉपमेंट जावं ना ही एक खंत आसलेली. आनी हांवें कितें चिंतलें तेन्ना की सत्ता घेवपाची आनी विकास करपाचो. हांवें पयलो हो चान्स काँग्रेसीन पळयलो, काँग्रेसीन म्हाका मेळूं ना. 3 म्हयन्या भितर गोवर्मेंट पडलें, कांय मनीस मेळ्ळे म्हाका, आचार्य असले, आनी ते म्हणपाले बाबू तुवें बंड केल्या शिवाय तूं म्हणपालो सत्तेर म्हणजे मिनिस्टरच जावूं शकना. आनी तेन्ना पासून म्हाजें बंड चालू जालें. बंड केलें हांवें आनी पयलें हांवें सत्ता घेतली ती बीजेपी कडल्यान. बीजेपीन म्हाका मंत्रीपद दिलें आनी मंत्रीपद दिल्या उपरांत हांवें पयलें ठरयलें की पावर घेवपाचें आनी काम करपाचें. हांवें त्या दिसा पासून पावर यूज केलो गोवर्मेंटाचो. म्हाज्या मतदारसंघान उदक, लायट, रस्ते, जंय जंय रस्ते ना थंय रस्ते केले. उदकाचो प्रोजेक्ट हाडलो, चांदेल प्रोजेक्ट, हर एक घरा पर्यंत उदक पावयलें. एक ती लक्ष्मण रेशा खंयची की बंड सोंपता आनी थंय फक्त फुटप सुरू जाता? ना ना, बंड म्हाजे बंड म्हणटा दुसरे भाशेचे, बाकी दुसरे कोण बंड कशे करतात ते म्हाका खबर ना, पण हांवें बंड केला जो विकासा खातीर आनी तो लोकां मुखार दाखयला. म्हणून बाबू आजगांवकर 3 फावटी निवडून आयलो, 4थे फावटी पडलो तरी पासून लोकांक दिसलें की बाबूच करूं शकता काम, परत म्हाका निवडून हाडलो. ह्या खेपेक जे जाले ताजे लोक प्रश्न विचारतात की हे विचित्र आशिल्ले, म्हणजे तू एक रजांव कितें दिता की प्रत्येक खेपेक तू पावराक आसपा खातीर फुटलो, पावर आसल्यार डॅवलॉपमेंट जाता, वेदर ते खरें काय ना जे मागीर येवया, पूण ह्या खेपेक एक विचित्र गजाल जाली, तू ऑलरेडी पावरांत आशिल्लो तरी तू फुटलो. हे आनी कितें ना, ह्या फाटी म्हणटे सारके क्लियर कट आसलेले. हे फाटी पयली प्रोपोजल म्हाका काँग्रेसचे आयल्ले, आमदार जाले उपरांत काँग्रेसचें प्रोपोजल म्हाका आनी डवळीकर आयिल्लें. डवळीकराक ते चीफ मिनिस्टर करता म्हणटाले, म्हाका डेप्युटी करता म्हणटाले, कारण आमकां सत्ता जायच आसलेली, कारण एमजीचे आमी 3 जाणांच आसलेले, गोवर्मेंट खंयच्यानी आमकां जाय आसलेले, ते काँग्रेसचे जावन दी नाल्या बीजेपीचे जावन दी. काँग्रेसचो प्रोपोजल आयलो, हांवें सांगलें डवळीकराक की बाबा तुका चीफ मिनिस्टर जावूं शकता, हांव डेप्युटी जावूं शकता, आनी नाल्या आमकां आमच्या असल्या दलित समाजांनी चान्स ना डेप्युटी बी जावपाचें, आनी तुकाय चान्स ना की एमजीचो चीफ मिनिस्टर जावपाचो, पयलो एडवांटेज हो मेळटा तुका. तो म्हणपालो ह्या लोकांचे विस्वास ना कोणाचेर, काँग्रेसचेर, ते फाल्यां कितें करूं शकतात. आनी हे सायडीन दुसरो प्रोपोजल आयलो कोण, बीजेपीचो. तो बीजेपीचो आयलो तो तेका आयलो की बाबू आमी सगळे मेळून हें करया म्हणून बीजेपी आनी एमजीचें, आनी काही विजयाला ते आसलेले ते धरून गोवर्मेंट करया म्हणून. हांवें म्हणलें बरें आहा, तूं सांगतालो ओके तें करया, पण एक सांग तुका म्हणलें की हांव म्हणलें स्टेट उलोवपी फाटल्यान एक आनी फुडें एक तशें कांय ना. आतां हें गोवर्मेंट समज करता, कारण मनोहर पर्रीकर तेन्ना म्हाका मेळ्ळो, मनोहर पर्रीकरानूय सांगलें
की माका टुरिझम दिता आणि दुसरे स्पोर्ट्स दिता म्हणून. कारण ही खाती म्हणटी केन्ना मेळटली आमच्या स्वप्नात नसलेली, व्हडली खाती, गोंयात नाव मिळवपाची खाती, आणि ही खाती ताणें म्हाका दिली, दिता म्हणून सांगली आणि ती दिली ताणें. तेन्ना धवळीकर हांवें सांगलें आणि परिकरा सांगलें की हे गव्हर्मेंट आता आम्ही टिकयतले आणि हांव ह्या गव्हर्मेंटा बरोबर असतलो, ताजे भितर आणि कॉम्प्रोमाइज ना. आणि ढवळीकराकय सांगले, कारण ताजे पहिली त्या काँग्रेसची ऑफर दिले, ही कर नाही ही कर, पण केल्या उपरांत मात्र गव्हर्मेंट हांव उडोवपाक ना. आणि अजून पासून हांवें 3-4 टायम खंयचेच गव्हर्मेंट हांवें उडवूं ना. गव्हर्मेंट केल्यात पण गव्हर्मेंट उडवूं ना. तशें मनोहर परिकराक हांवें उतर दिलें की हें गव्हर्मेंट हांव आसतलो तुजे बरोबर. आणि तेकाय सांगलें कोणाक, ढवळीकराक, की हें गव्हर्मेंट उडोवपाक जायना, गव्हर्मेंटा बरोबर राविया. कारण मदीं खुबशे गडबडी जाल्यो, तुमी जाणा आसतलो, तूं तर सारको जाणा आसतलो की पयलीं सुदीन ढवळीकराक कितले फाट तरी सांगले, जेन्ना ताणें दिपक ढवळीकराक दवरलो थंय थंयच्यान प्रॉब्लेम क्रिएट जालो. नाजाल्यार सुदीनय आसतालो, हांवूय आसतालो आनी हें गव्हर्मेंटूय आसतालें. पण कितें प्रॉब्लेम जालो? कारण दिपकाक दवरलो जाल्यार तुका कितें प्रॉब्लेम आसा? म्हाका कांय प्रॉब्लेम ना. दिपकाक दवरल्या उपरांत जें कॉलेशन गव्हर्मेंट जाता, जेन्ना कॉलेशन गव्हर्मेंट जाता तेन्ना अंडरस्टँडींग आसता की तेंचो कँडिडेट जाल्या उपरांत आमकां सगळ्यांनी सपोर्ट दिवपाक जाय आनी गव्हर्मेंट स्ट्रॉंग करपाक जाय. म्हणून ढवळीकराक सांगलें, दिपकाक दवरनाका, आमी ह्या गव्हर्मेंटा बरोबर आहा आनी फुडें हें गव्हर्मेंट बरें भाशेन चलोवपाक आनी आमकां 5 वर्सां टिकोवपाक जाय. आमी हें उतर दिल्लें आहा. आतां तो कसोच काडपाक तयार ना. हांवें ताका तें सुद्दां सांगलें, तुवें समज ताका दवरलो आनी फाल्यां तुका काडलो आतां तो दिपक ढवळीकर निवडून येवूं शकना, गव्हर्मेंट आसल्यारूच तो निवडून येवूं शकता. हें ताका सांगलें. तशेंच पयलीं ताजें कॉम्प्रोमायज जालें, ताणें डेप्युटी चीफ मिनिस्टर पदूय घेतलें आनी ती खातीय घेतली आनी वाडोवनूय घेतली आनी खाती. तरी पासून ताणें तो दिपक ढवळीकराक थंय दवरलोच. त्या दवरल्या उपरांत हांवें पयलींच ताका सांगलें, गव्हर्मेंट उडोवपाक हांव ना. म्हाजे बरोबर दिपक पावसकार आयलो आनी आमी गव्हर्मेंट जें गव्हर्मेंट जालां त्या गव्हर्मेंटाक आमी सपोर्ट केला. तुमी सुदिनाचो विश्वासघात केलो ना? हांवें करूं ना. कितें? सुदिनाचो विश्वासघात हांवें करुंकूच ना. ताणें केन्नाय सांगचें, सुदिनाक सगळ्या भितर हांवें ताका सपोर्ट केला आनी ताका सांगिता, पळय तूं डेप्युटी चीफ मिनिस्टर जालो, गव्हर्मेंट सारकें दवरया, गट दवरया, दिपकाक तूं काड, कांयच प्रॉब्लेम जायना. आयकूं ना ताणें. ताणें आयकलेलें आज कांयच जायनासलेलें, तो सारको नंबर 1 रावतालो. आयकूं ना ताणें. पूण मागीर रातीन 12 कितें जालें ना? ताणें जेन्ना लास्ट आमकां सांगलें, एक बाबूजी शायल खबर आहा, जें कितें आहा तें तूं छाती ठोकपणान करता, सरळ उलयता, दाखयली पळय, कांय ना, कांय ना, कांय ना. मध्यान राती कित्याक? मध्यान रात्री जावपाचें कारण एकच की त्या रात्री ताणें म्हाका फोन केलो, दिपक आमचे सुदीन ढवळीकरान, की फाल्यां येवन ऑफिसान मेळ. ते सायडीन म्हाजे कडेन पावसकार आयलो की फाल्यां हे आमकां आपयतात आनी आमचो हो ह्या गव्हर्मेंटाचो सपोर्ट आसा तो विड्रॉ करया म्हणून गव्हर्नराक ते लॅटर दिवपाक पळयतात. हें आमी कळयलें. कळयल्या उपरांत ते सायडीन बीजेपीचें बी मुवमेंट चालू जालो की आजचें आजच करया म्हणून. आमी ओके म्हटलें, कारण हो कसोच आयकना दिपक आमचो सुदीन ढवळीकर, आला खंयच्या हेतीन आमकां गव्हर्मेंट वाचोवपाक, कारण गव्हर्मेंट उडोवपाक हांव ना. गव्हर्मेंट जें आहा हें 5 वर्सां चलपाक जाय, तें मागीर कितें जावं, पण आमी त्या गव्हर्मेंटा बरोबर. बाबून उडयलो म्हूण गव्हर्मेंट जावपाक येना, पण आमचो हो चीफ, आमचो सुदीन ढवळीकर हो आमचो लिडर, ताका सांबाळपाक हांवें खूब ट्राय केली, आयकूं ना. म्हणून आमकां ते रातचो स्टेप घेवपाक पडलो. तूं कितें म्हणटा की तुमी सुदिनाचे पांयार फातर घालना? सुदिनान आपणेच आपले पांयार फातर फातर घातलो सारकें, आनी ताणें मेकळे केलो, MG सुद्दां ताणें काबार केली ताजे खातीर. कारण हें जावपाक नाका आसलेलें, म्हाका सुदीन जाय आसलेलो, आमचे बरोबर रावपाक जाय आसलेलो, आनी ताजे खातीर हांव ताका सांगीत गेल्लो, खूब ट्राय केली, पण ताणें आयकूं ना. ताणें दिपकाक दवरपा खातीर हें सगळें ताजें हें फेल जालें. एक गजाल म्हाका सांग, आज तूं म्हणटा की परमनंट इन BJP म्हणून, हय, हो थॉट कित्याक आयलो परमनंट इन BJP? आतां मेन म्हणटो म्हाजो जो डॅवलॉपमेंट विकास हो हांवें BJP थ्रू आनी मुखार येलो. जे जे व्हडले व्हडले प्रोजेक्ट जे म्हाका जाय आसलेले म्हाज्या मतदारसंघान, जे रविंद्र भवन, जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जो हांवें ताजे खातीर आंदोलन केल्लें, तो आज सक्सेस जाता. दुसरें आयुश हॉस्पिटल, तिसरें म्हणटा तुगे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम जो 35,000 सिटींग कॅपेसिटीचो, अख्खें ब्युटिफिकेशन, रस्ते, हॉटमिक्स सगळें आज व्हडलीं व्हडलीं कामां जावपाक लागल्यात. आनी
हे माझे लास्ट धोरण. कारण बाबू आजगावकर जो जन्माक आयला आणि बाबू आजगावकर जो पॉलिटिशियन आयला तो ग्रासरूटातले आंदोलन घेराव मोर्चा असले करून आयला. ही जेव्हा 99 जवळ इश्यू असलेलो असत आमच्या मुखार वसपा जाताले, पण ही कामा जाऊ शकनसलेली इतली डेव्हलपमेंट विकासाची आंदोलन आणि घेराव घालून. तुम्ही किती म्हणतात की पक्ष सोडून दुसरे पक्षाक वचून सत्तेर रावप हो एकच मार्ग विकासाचो? विकासाचो एकच मार्ग असं म्हणतो का? विकास आज झाला, आज माझ्या मार्ग खंयचोय अवलंबपाक जाता, घेऊपाक जाता. पण तो जो टायम असलेलो म्हाका फुडे म्हणजे माझ्या मतदारसंघाक फुडें व्हरपाक आलो, म्हाका हें बंड करपाक जाय आसलेलें. सत्ता घेवन काम, सत्ता घेवन फॉल्ग न्ही, सत्ता घेवन कार्य जे लोकांनी म्हणपाक जाय बाबून केलें तें सारकें. आज परमनंट हो विचार कित्याक? आज म्हाजें जाल्लें आसा सगळें, विकास जाल्लो आहा, डेव्हलपमेंट जाल्लो आहा. आज हांव खंयचेंय काम आंदोलन घेराव घालून करूं शकता. फाल्यां समजा बीजेपी सत्ते भायर गेली चलता, हांव करूं शकता काम. आनी दुसरो खंयचो पक्ष सत्तेर आयलो चलता, बाबू परत शकता, बाबू परत आतां नाका म्हाका, आतां म्हाका सत्ता चेंज करपाचीच ना. आतां म्हाका ही बीजेपी बरोबर म्हाका फुडें वचपाक जाय. ह्या बीजेपी बरोबर आंदोलन घेराव कितें आसून दी, हांव ताका फायट दितलो आनी मुखार काम करून घेतलो. कारण आज ही जी थोडी थोडी कामां ही मुखार फेस करून करपाक जाता म्हाज्यान. जी कामां पयली आसलेली ती म्हाज्यान फेस करून करपाक जायनासलेली, जावूच शकनासलेली. सत्ताच जाय आशिल्ली, सत्ताच जाय आसलेली. सत्ता आसल्यारच ती जावूं शकताली हें लोकांकय खबर आहा आनी म्हाकाय खबर आहा. कारण हांव जो आहा पळय, हांव जो आयला पॉलिटिशना भितर ह्या सोशल फिल्डान, हो ओपोजिशन करीतच आयला. 20 वर्सां ओपोजिशन पयलां हांवें. मागीर हांव कौन्सिलर जालो, मागीर आमदार जालो, हे सगळे पळयला, लागीसान पळयला. तुजी फायटिंग स्पिरिट आनी तू फायटर हाजे बद्दल म्हाका दिसता गोंयाक कोणाक डाउट आसचो ना. पूण आज विरोधाक बसपाची तयारी आहा फुडें? हय हय, 100% परत सत्ते विरोधकच, सत्ते फाटल्यान धांवपाची गरज ना. ना ना ना, आतां ना काबार. आनी आज पळयल्यार म्हाका दिसता की गोंयचो चीफ मिनिस्टर हो बरो मेळ्ळो, सारको सावन स्ट्रॉंग चीफ मिनिस्टर मेळ्ळो की सगळ्यांक बरोबर घेवन वचपी, सगळ्या बहुजन समाजाक बरोबर घेवन. पूण एक गजाल मुद्दाम तुम्ही म्हणले तशें, 2017 भितर जेन्ना दोनी पक्षांची ऑफरी आयल्यो तेन्ना फर्स्ट इन्स्टिंक्ट कितें आशिल्ली, बीजेपी वटेच्यान वचचें काय काँग्रेसी वटेच्यान वचचें? ना, हांव सुदीन ढवळीकरा बरोबर आसलेलो. तो कितें निर्णय घेता तेजेर आसलेलो, हांवें निर्णय घेवना. पण तुजे चडशे फ्रेंड काँग्रेसी आशिल्ले? आसलेले खूब जाणां. पण हांव ज्या पक्षान वयता थंय हांव प्रामाणीक आसता, आनी जें गव्हर्मेंट करता थंय हांव प्रामाणीक आसता. थंय हांव केन्नाच फेल जावं ना आनी ह्या रितीन हांव फुडें गेल्लो आहा. तुमी बेजिकली कितें म्हणटात की आपणें जरी इतली पक्षांतर केली, कोणाचो विश्वासघात केलो ना आनी सरकार उडयलें ना, ना तो एक प्रिंसिपल तुमी सदांच दवरलो. ताजे उपरांत जेन्ना हे 10 जाण फुटून आयले काँग्रेसींतल्यान, तें पळयतकीर कशें दिसलें? ना, आतां लोकशाही भितर आमच्यान कांय सांगपाक जायना तें कितें आयलें आनी कितें आसा तें. तेजेर हांव कशें दिसलें ना म्हाका कांय तेजे बद्दल, म्हाका कांय ना तेजे बद्दल. नो कॉमेंट्स, नो कॉमेंट. कारण तेही 10 जाण म्हणटा विकासा खातीरच आयले म्हण. जायत न्ही, म्हाजे आहा तें दुसरें पिक्चर सारकें. म्हाजे आहा तें कितें आहा की हांवें कौन्सिलर आसतना हांवें पळयलेलें आहा की विकास म्हण तो बारीक समाजा पर्यंत पावपाक जाय. पावतलो जाल्यार आमच्या हातान सत्ता आसपाक जाय. मुन्सिपाल्टीनी तशेंच हांवें धरलेलें आनी गोवर्मेंटा खंयच्यान वयतल्यार तेंच. कारण ह्या गोवर्मेंटांनी ह्या पक्षांनी आमच्या लोकांक यूज करून घेतले, काम कांय करूं ना. सत्ता एमजीकय मेळलेली, सत्ता काँग्रेसीकय मेळलेली, पण डेव्हलपमेंट विकास पावलो. तुम्ही फॉर्म्युला काढलो की आता पक्षाक यूज करपाची आणि सत्ता घेऊपाची, सत्ता घेऊपाची आणि लोकांचो फायदो करून दाखव. एनीवे पक्ष यूज करतात, तुम्ही ठरले की पक्षाक यूज करी. हा राईट राईट, सारखं उलयलो तो की ते हांवें केलें. पण आता म्हाका तें करपाची गरज ना. आतां म्हाजे मतदारसंघान दर म्हाका जी कामां करपाक जाय ती काम हांव करूं शकता, म्हाका कॉन्फिडन्स आहा. आनी ह्या पार्टी कडल्यान आवाज करून रस्त्यार येवन हांव ती करूं शकता. तेन्ना म्हाज्यान जायनासलेलें येदो व्हडलो झूंज हांव करूं शकनासलेलो. उपमुख्यमंत्री पदा मेरेन पावले, मुखार आनी कितें हावेस आसा मुख्यमंत्री बी? ना ना, हांव सारको सेटिस्फायड आहा. आनी जो सावंतान जो म्हाका जें पद दिलां डेप्युटी चीफ मिनिस्टराचें, खरोखरच हांव तेजो आभारी आहा. कारण ही एक चॅलेंज तेणें म्हाका दिल्या गोंयच्या लोकां खातीर काम करपाचें, आनी तें पद म्हाका व्हडलें व्हडलें पद मेळ्ळां हें हांव केन्ना विसरूं शकना बीजेपीक.
आणि बीजेपी गव्हर्नमेंट. तुम्ही काँग्रेसी भितरही काम केला, बीजेपी भितरही काम केला, आज परत बीजेपी भितरात, पण तुम्ही दोन्ही पक्षात काम केला, किती फरक दिसला? बीजेपी आणि काँग्रेस भितर खूप फरक हा. बीजेपी म्हणते पार्टी म्हणून आमदार हा, आणि काँग्रेस भितर इंडिव्हिज्युअल पार्टी हा, असे याच्या भितर फरक हा. आणि ते आम्ही पळला. एक आता जो विषय हा की तुमची दोन खाती, तातूंतलो सगळ्यांत सद्याक वादग्रस्त विषय म्हणटा तो नॅशनल गेम्सांचो. तुमचे सारखो धडाडीचो मंत्री आसतना हो प्रश्न धसाक कित्याक लागना? ना, हो धसाक लागलेलो हा. ऑलरेडी नॅशनल गेम्स जातात, आमचो सगळो इन्फ्रास्ट्रक्चर तयार हा. 32 गेमी खातीर सगळो आमचो जितलो त्यांनी. कबड्डी कित्याक चालल्या तुमच्या मध्ये आणि आयओ मध्ये? ना, आयओ मध्ये आता आयओचे सांगू शकना किती हा ते. आयओचं एक किती हा की म्हणतात ते बाबा 6 कोटी फाईन हा म्हणता. हो तुम्ही ऑर्गनाईज करतले आला, कारण तुम्ही डिले केलं म्हणता. आम्ही डिले जी झाल्या झाली नाही झाली झाली डिले झाली याच्या बद्दल कोणी म्हणणार, पण डिले झाली किद्या? याच्या भितर खूपशे असतात नाही, कारण याच्या भितर खूपशे तुगेले आमकां इलेक्शन आयले, बाय इलेक्शन आयले, स्कूलच्या तुगे एक्झामी चालू झाल्यो, याच्या खातीर फुडें फुडें वचपाक पडलं त्यो गेमी. नाल्या गेमी करपाक आमी सगळे तयार आसा. आमकां तेन्ना सुद्दां तेंच्यांनी डेट दिल्या, पण आमकां फोर्स खंय मेळटा? मिलिटरी फोर्स मेळपाक जाय, पुलीस मेळपाक जाय. ऑर्गनायज म्हणटे ल्हान न्ही, कारण नॅशनल गेम करप म्हटल्यार इंटरनॅशनल लेवलाचे सुद्दां आमकां नाव मेळपाक जाय. थंय आमची एक मिस्टेक जायत आल सगळी वाट लागली, म्हणून तेजे भितर सारको ऑर्गनायज करताना सारको फूल इंट्रस्ट घालून तो करप. खंय फेल जाल्यार गोंयचे नाव पेड्ड्यार, आमचे सोडून गोंयचे अख्खे, म्हणून आनी फुडें आनी आमकां संदी मेळूं शकना. डेडलॉक कसो सोडप हो? आतां आमी ऑलरेडी तेंकां कळयला आयो की बाबा आमकां 5 महिने पयलीं कळय, कारण कांय जे टेंडरां काडपाचे आहा ती डेट डिक्लेर जाता तेन्ना काडपाक पडटा, नाल्यार काडपाक मेळनात. समज ती काडले जाल्यार तेंकां रोखडेंच काम मेळपाक जाय, म्हूण ती डेट डिक्लेर जाल्या उपरांत आमी रोखडेच 5 महिन्या भितर तेचे पयली डेट डिक्लेर जाले की आमी टेंडरां काडटले. म्हणजे जी टेंडरां आसात ती ट्रान्सपोर्ट दर, एकोमोडेशन दर, अशी जी आहात पळय ती डेट मेळ्या उपरांत काडपाक. आनी आमी तेंकां रिक्वेस्ट केला, परत आमी तेंकां लॅटर धाडटात. आतां 30 तारखेक आमचो मनीस वयतलो, आमचो जो सेक्रेटरी आहा जो लीड घेता जो स्पोर्ट्स सेक्रेटरी, तेका आमी 30 तारखेक धाडटात. परत तेंकां आमी रिक्वेस्ट केल्या. तसोच हांव सीएमाक फायन पयली भरा, फायन पयली भरा म्हणटात. आनी आमी फायन भरपा ना, कारण आमच्या कडेन सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहा. आणि ह्यो डिले जे झाल्या हे आमचे खातीरच न्ही, तेंकां आमी कळोवन सांगला की बाबा अशें अशें आहा, कितें करप ते तुमी सांगा. तुम्ही म्हणतात की डिले जाला पण दोष दिवपाक जायना? जायना, दोष नाच आमचो, आणि त्याका आम्ही अग्रीड ना. सो फाईन भरच्यात ना? ना, फाईन आम्ही सांगल्या त्यांना फाईन ना. पोस्टिंग किती फी असल्यावर आम्ही देतात पोस्ट करपाक, फाईन आम्ही दिवची ना, कारण आमच्या जे भीतर काय मिस्टेक ना. ज्यो झाल्या ते रिझन आम्ही तुमच्या फुकार दौरलेले आहात. आणि आमकां जाय नॅशनल गेमी जाल्ले, आमचो भुरगो आमचो खेळाडू आहा तो मुखार वचपाक जाय त्या लेवलाचे. आज सगळे समज नॅशनल गेमाचे प्लेयर आयले आणि त्याच्या भितर आमचो भुरगो खेळटा, त्याका तेथले भितर तेकाय एक्सपिरियन्स मिळू शकता आणि तोही मुखार वचू शकता. दुसरो विषय आहा तो म्हणजे बीच क्लिनिंगाचो. आता टुरिझमाच्या मागीर येऊया, पण बीच क्लिनिंगा सारख्या प्रश्नाचेर गोंया सारख्या राज्यां भितर वाद जावप हे कितले बरोबर? आणि ताजुरी तुगेले म्हणटात स्कॅम आसा, ताजेर म्हणटात गोलमाल आसा, झोलमाल आसा, तुम्ही आणि मायकल झगडटात किती? ना, हे एक मरे गोस पळय, हांव आता इतली वर्सां राजकारणा भितर आहा, त्या असेंब्लीन कितें जाता? तुका चोर म्हणल्या शिवाय तो हिरो जायना. करप्शन पयली काडप, चोर म्हणप ती फेम झाली सगळी, आणि तुझे वयल्यान आनी फेम झाली सगळी कडेन. हे चल्लेलें आहा, हे बरोबर न्ही. खंयचे एविडन्स नसताना उलोवप न्ही कोणेच करप्शन बद्दल, कारण आतां जागृती खूब जाल्ली आहा. मिडिया भितरल्यान येता कितें जालें आलां, तुजें आरटीओ भितरल्यान येता रायट टू इन्फॉर्मेशन भितरल्यान वेजिलन्स आहा तुका. दुसरें तुगेलें सगळें तुजे लोक आयकतो आहा तुका. आनी कितें जाता हेज्या भितरल्यान आमचो जो स्टेटस आहा आमदाराचो तो देंवत गेल्लो आहा, सारको देंवत गेल्लो. आमकां पळयल्यार लोक कितें म्हणटात, हो मिनिस्टर हो चोर म्हणटात. हें खंयच्यान चालू जालां? असेंब्ली भितरल्यान. असेंब्ली भितर कोणें कितें दिसतालें आरोपूच करप ना? अरे आरोप कर म्हण, तुज्या कडेन आसपा जाय एविडन्स कित तरी.
मागी कर तू तुझी ती कापसतात हांव तुका मानता कांयच नसताना त्याजे वयल्यान लोकांक तुमी मेसेज कितें दितात म्हाजे आरोप केले दोन तीन फाटी कितें हा एविडन्स तो गिरीश उलयता तो दिगंबर उलयता एविडन्स कितें हा कितें तरी आसपाक जाय म्हणटात ह्या बीच क्लिनिंगाच्या कॉन्ट्रॅक्टा भितर तुमचे तुमच्या सोयऱ्यांचे दायऱ्यांचे कांयच पर्सनल इंटरेस्ट ना तुमी दाखयात कापास जाला ती दाखोवपाक जाय हे आरोप आमी पळयत आहात कांय अर्थ ना हांव जाणा बीच क्लिनिंगा बद्दल असेंब्लीन जो आवाज जातालो हांव येवचे पयली सामके सारको गडगडत घालताले तो कोण तो एक तो तुजो तो आसलो तो राम आनी तो भुमिका आतां ती लोक आयत कडेन केशी आसा मागीर तो दृश्टी आयलो तो तेकाय आमकां दिवपाक पडले परत परत कारण आमचो टेंडर जावपाचो आसलो आज आमचो टेंडर आनी हांव कितें म्हणटा बारीकचे बारीक सुद्दां तेजे करप्शन घाला आवाज आमी हा तुमचे बरोबर आरे आमी त्या फिल्डांतल्यान आयिल्ले मनीस हे जे हा पळय करप्शना बद्दल हांव तुका म्हणटा एविडन्स जाय प्रूफ जाय मागीर उलय पण एक गजाल जी आसा की बीच क्लिनींग हे तुमचे कडेन आसचे काय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटा कडेन आसचे ना कसो म्हण तूं आरे घरांतलो कचरो कोण काडटलो हांव काडटलो काय सॉलिड मॅनेजमेंट काडटलो तो म्हणटा आपली घर म्हणटा तो कोण सांगपाक म्हाका हेचे भितर पडपाचे ना तो मिनिस्टर न्ही तेजे कितें वेस्ट मॅनेजमेंट आहा पळय सगळो कचरो हांव तेका दितलो कांय भिवपाची गरज ना तेणें तेणें तो वेस्ट करचो वेस्ट मॅनेजमेंटाक घालून डिस्पोज करून उडयतो हेजेर म्हाजें कितें ऑब्जेक्शन ना म्हाका बीच क्लिनींग जाय सारकें बीच क्लिनिंगाचे कसलोय समज गार्बेज आसीत तेणें सिफ फोन मारचो तो आमी वॉट्सअप दिल्लो आहा नंबर तेजेर दाखयचो फोटो मारून विथीन 4 hours भितर तो मेकळो जातलो म्हाका जाय कोस्टल बेल्ट सारको क्लीन उरलो तुमी ताजे कडेन दिवपाक कित्याक फाटी फुडें येता हांव खंय फाटी फुडें कसलो फाटी फुडें सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ना तेणें आरे म्हाजें जें आहा मिस बाबू फेल म्हूण दाखयता तूं काय बाबू कडेन जायना म्हूण दाखयता तूं हो पोर्टफोलिओ म्हाजो पण ही जबाबदारी म्हाजी पण तुमच्या सरकारान ती मिनिस्ट्रीन तयार केल्या ती करूं ती कित्याक केल्या म्हाका खबर ना ती तेणें पळोवपाची तेजेर भितर हांव पडना पण जें काम म्हाज्या कडेन जाता थंय कोणें इंटरफेर जावचें न्ही हांव फेल आहलो तूं दाखय हांवें कितें करपाक जाय तें दाखय ती करपाची कापासतात मायड्या थंय हांव फेल जाला दाखय हांव केन्नाय म्हणटा ट्युरिजम आनी जे स्पोर्ट्स हांवें घेतला ह्या ट्युरिजम खातें घेतला खूब जाणां म्हणटा तें बाबू कडेन जातलें बाबू कितें करतलो एक मनीस एडवायस दिता की बाबून हें करचें म्हणून ट्युरिजमा भितर तें हांव करनाल हांव फेल पण तेणें सांगचें बाबू अशें जावपाक जाय ट्युरिजम भितर तूं म्हणटा कलेक्शन आपल्या कडेनूच आसतलें डिस्पोजल तूं व्हर व्हर सगळो आनी तें कर तुका जाय तसो डिस्पोजल कर पण तेजें म्हाजें कसलें ऑब्जेक्शन ना पण तुजे कडेन सद्या जो अधिकार आसा तो तूं दिवचो ना कसो दितलो फाल्यां लोकांनी म्हाका बोट दाखोवपाक जायना मिनिस्ट्री तुमी तयार केल्या फाल्यां लोकांनी म्हाका बोट दाखोवपाक जायना की एक दलित समाजाचो ट्युरिजम मंत्री जाला आनी बाबू कडेन तें जावूं ना म्हणून म्हाज्या कडेन टिका पासता धा करपाची तेका जाय म्हाका एडवायस करचें आनी कितें करपाक जाय हांव करून दाखयता तूं म्हणटा सल्लो दी अधिकार काडून घेनाका ना तें हांव दिवपाक तयार ना हांवें विचारलो कारण प्रश्न तुमी मिनिस्ट्री तयार केल्या स्पेशल मिनिस्ट्री तयार केल्या एक गजाल आसा ती म्हळ्यार बीच क्लिनिंगाचे बाबतींत परत परत वाद कित्याक सांगा म्हाका आतां कसो आतां वाद काबार टेंडर काडपाक इतलो टायम कित्याक टेंडर जालो फायनल जाल्ले आहा इतलो टायम कित्याक न्ही पळय सांगता सगळ्यो गरजो ज्यो आहात आमी पळयल्यात बीच क्लिनींग भितर कितें कितें जालां तें म्हाका तें कोणें पॉयंट आवट आनी केल्लो नाका फूल प्रूफ आहा तें ना पारदर्शकता सारकी जायी फूल प्रूफ फूल प्रूफ तेजे भितर आनी पण डिले चड जालो असो दिसना हे टेंडर काढपाक डिले जालो म्हणून कोर्टान गेलो न्ही एकटो की परत परत तुमी दृश्टीक कित्याक दिता काय म्हणून कोर्टान ते कोर्टाक हय बरोबर कोर्टाक गेलो कोर्टान तेंका सांगलें की बेगींतल्यान बेगीन टेंडर काडा आमी सगळे टेंडराचे फॉर्मेलिटीज दाखयल्यो कोर्टान खंयचेच आमचेर आक्षेप घेवं ना या खंयचो आमचेर आरोप करू ना बेगीन टेंडर काडा आनी फुलो आमी दाखयलो टेंडर आनी काडलो हे टेंडर सो तो दृश्टीचो मामलो फिनीश जालो आतां जो लॉस्ट आहा तेका तो टेंडर मेळटलो लास्ट प्रश्न म्हजो तुमच्या ट्युरिजम भोंवण्याचेरय टिका जाली आतां ह्यो भोंवण्यो कमी करपाचेर बी विचार आसा काय बाबूक दिसता की हें सारकें करप गरजेचें करपाक जाय आनी हांव करतलो करपाक गरजेचेंच कारण जें ट्युरिजम आज तुमी जाणात सगळ्या तरेन आज मायन्स बंद जाल्ल्या आनी आर्थीक दृश्ट्या आमचो सारको हें जाल्लो पयशाचो आमकां ट्युरिजमा भितरल्यान वयर व्हरपाक जाय ट्युरिजम प्रमोशन करप ही आमची ड्युटी
गोंय किदें आहा तें अख्खे देशान आनी इंटरनॅशनल दाखोवपाचें, तेजें मार्केटींग करपाचें. चड भोंवता म्हणटा तुवें? हांव खंय भोंवता? हांवें म्हणटा तें हांव खंय भोंवला तो म्हाका खबर ना. हांव एक दोन तीन कडेन खंय तरी गेला आसतलो. आतां काही लोकांनी म्हाजे आरोप केले की हांव फॅमिलीक व्हरता म्हणून. फॅमिलीन म्हाज्यान व्हरपा जाता, कायद्यान व्हरपा जाता. कोण ऑफिसर आसा जो म्हाज्या फॅमिलीक हें दितलो, व्हर म्हूण सांगतलो? जे फॅमिलीक हांव व्हरता म्हाज्या पयशांनी व्हरता. बाबू आजगांवकरे तितली कॅपेसिटी ना. सरकाराच्या पयशांनी? सरकारच्या पयशांनी. तेणें दाखयचें सरकार पयशान कोण आहा. उलयलो म्हूण जायना. हेंच तुका म्हणणी, आरोप खाली करतात. एविडन्स कांय ना, प्रूफ कांय ना, उलोवप. कारण थंय ताळे मारले की जालें. तूं म्हणटा फक्त फोटो दाखयलो म्हूण जायना. जायना. पयशे कोणें खर्च केला ते दाखयात, तें दाखयात, तेन्ना तुमकां वालोर असले न्ही. पण आमकां ट्युरिजम म्हणटा तें प्रमोट करपाक जाय. तूं म्हणटा ज्यो गरजेच्यो आहा त्यो भोंवणी करपाक जाय. करपाक जाय. आं, पण एक म्हणटा तेणें एक पॉयंट काडलो तो दिगंबरान. थंय हांव म्हणटा की ते क्लार्क बिलार्क ते वचपाक जायना. कोण वतात तेय म्हत्वाचे. प्रमोशना खातीर. आं, प्रमोशना खातीर जेंकां जे मायंड आहा आनी एक्सपिरियन्स एक्सपर्ट आहा आतां वचपाक जाय. ते हांव मानता ते वचपाक. आनी आतां हांवें ते केला. हांवें जे ग्रेड वन आहात पळय आनी जे एम डी आहात, हे ते ऑफिसर मेन आहात, तेंकांच धाडपाचे केल्ले आहात. कळ्ळें? आनी चडांत चड म्हणटा तें पयलीं जे चलताले अंदाधुंदी ज्यो ट्युरिजम चाप बसतलो तेका चाप आमी बसयलोच. तेजेर हांवें कितलेशे तुगेले जे आसात पळय म्हणटात ज्यो गजाली गरजेच्यो. पळय, हांव जेन्ना ट्युरिजम मंत्री जालो हांवें मिडिया बंद केल्लें, दुसरें एडवर्टायजमेंट बंद केल्लो. मागीर पेपरार आयलें बाबू हे दिनांनी आमचे ट्युरिस्ट येना म्हूण. मागीर गेल्या वर्साक हांवें मिडिया आनी ट्युरिजम हें घेतलें, सगळें घेतलें. आतां हांवें परत बंद केलें. मिडिया, तुजो रोड शो हें हांवें बंद केलें. आतां हेजे लास्ट एकाक हांवें केल्लें. पण ह्यो गोश्टी जावपाक जाय, ज्यो गरजेच्यो आहात त्योच जातल्यो. आनी दुसरें म्हणटा तें जेन्ना पयलींचो ट्युरिजम मंत्री आसलेलो आनी तेजे पयलींचो आसलेलो, तेजे भितरले खूब हांवें कट केल्यात एक्झिबिशनां. बायल्यो आनी हांगाच्यो डॉमेस्टीक गरजेच्यो दवरल्या आनी तेजे भितर एक्सपर्ट लोक घेतलेले आहात. हांवें SLMP जाल्ली ना. लोकांची इतलीच मागणी की जेन्ना वतात तेन्ना खरेंच प्रमोशन जावन ताजो कितें तरी फायदो जावचो. जाला न्ही, इतलेंच जाला न्ही. हांव जेन्ना ट्युरिजम मंत्री जाला वर्सा वरस वाडलेले आहा ट्युरिजम, कमी जावना. काही प्रमाणान आतां मातशें हें जाल्लें की बाबा आमचो इकॉनॉमीक जो स्लो डावन जालो, कळ्ळें तुका, तेजे खातीर मातसो इफेक्ट जालो. तो सुद्दां आमी कवर केला. आतां आमी आतां ते विजाचे जे आहा पळय तुगेले रेट आहा पळय, तो सुद्दां आमी कमी करपाचो केला. आतां धाडपाचे आसा लोकांची इतलीच अपेक्षा, कारण आज ट्युरिजम इज द मेन बॅकबोन. तो तसोच उरचो आनी तुमची नदर आसची. वाटचो. प्लेजर टॉकिंग टू यू. यस, थँक्यू.